जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्याशी लढताना केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 3 जवान शहीद झाले, ज्यामध्ये 1 जवान महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचा आहे। संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील 38 वर्षीय चंद्रकांत भगवंतराव भाकरे हे जवान आपल्या सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना आतंकवाद्यांच्या चकमकीत शहीद झाल्याची घटना 18 एप्रिलला संध्याकाळी घडली। ही माहिती कळताच संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली। या जवानांचे पार्थिव नागपूरपर्यंत हेलिकॉप्टरने आणण्यात आले। त्या ठिकाणाहून ॲम्ब्युलन्सने त्यांच्या मूळ गावी पातुर्डा येथे सकाळी 6:30 वाजता संपूर्ण गावातून शहीद चंद्रकांत भाकरे यांच्या पार्थिवाचे दर्शनासाठी अंत्ययात्रा काढण्यात आली। यानिमित्त गावात युवकांनी संपूर्ण गाव स्वच्छ केले आहे। प्रत्येकाच्या मनात शहीद चंद्रकांत यांच्याबद्दल देशाभिमान यावेळी दिसून आला। स्वर्गीय चंद्रकांतजी भाकरे शहीद झालेले आहेत आणि जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झालेलं आहे आणि आज त्यांचा अंत्यसंस्कार इथं आटोपलेला आहे आणि अंत्यसंस्कारामध्ये सुद्धा या कोरोनाच्या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अत्यंत शिस्तीमध्ये सर्व गावकऱ्यांनी आणि प्रशासनाने सोशल डिस्टन्सचा जेवढा शक्यतोवर जास्तीत जास्त वापर करून त्यांना श्रद्धांजली वाहिलेली आहे। मला वाटतं की जळगाव मतदारसंघातील हे शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांना निश्चितपणे शासनाचं मदत करतेच आहे, परंतु त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी पूर्ण मतदारसंघातील जनता त्यांच्यासोबत आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात गावातील भूषण गजानन रोठे यांच्या शेतात शहीद जवानाच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले। न्यूज 15 मराठीसाठी भास्कर बोंद्रे, समुद्रपूर, बुलढाणा।